सो हे काय जर वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चांगल्या वरून समजलेचं सर की या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते हेअर्स जे आहे ते ड्रॉ करणार आणि आणि तुम्ही बघू शकता मी जे आहे ते एच बी पेन्सिल जे आहे ते आहे पहिले जे ते मी एच पेन्सिल वापरली आहे टू एच आणि जेन देन त्याच्यानंतर ब्लेंड करून त्याला जे ते आपण सिक्स बी पेन्सिलनं जे आहे ते चांगलं प्रकारे हे केलं तर हेअर्स है। जे आहेत ते थोडे कर्स आहे तर जी रेफरन्स पोटोला ऑब्झर्व करून तुम्ही जे ते ड्रॉ करू शकता मी जे रेफरन्स पोटोला ऑब्झर्व करून जे मोबाईल बाजूला ठेवून जे आहे ते ग्र हेअर्स जे आहे ते ड्रॉ केलेले आहेत आणि मित्रांनो जिथे जिथे तुम्हाला जास्त डार्क देते तिथे तुम्ही जास्त जाडे स्ट्रोक्स लावू शकता डार्क स्ट्रोक्स लावू शकता मी जे आहे ते एकदम डार्क स्ट्रोक्सने लावले मी पहिले एच पेन्सिलना लावले देन मग बी पेन्सिलने लावले आणि तुम्ही बघू शकता मी जे आहे ते एका साईडनं जे आहे ते अर्ध्यापर्यंत ड्रॉ केलेलं आहे आणि देन मग पूर्ण साईडनं मंदात जे आहे ते हायलाईट्स देऊन जे आहे ते आपलं पूर्ण रेफरन्सला ऑब्जर्व करून इकडल्या साईडनं पण ड्रॉ केलेलं आहे आणि मित्रांनो हेअर जे आहे ते दोन साईडनं एक जे आहे ते नेकच्या बाजूनं हेअर्स आहे ते पण एकदम चांगल्या पद्धतीने ड्रॉ केलेले आहेत ते पण थोडे कर्ली हेअर्स होते तर ते पण आपण ड्रॉ केलेले आहेत एकदम चांगल्या प्रकाराने मित्रांनो मी जे तुम्हाला सांगून देतो की फायनल रिझल्ट जो आहे तो एकदम रे हायपर रिअलिस्टिकसारखाच येत आहे आणि तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे ड्रॉ करत आहे जास्त स्पीड पण निवडवली मित्रांनो आणि आउटलाईनची व्हिडिओ आउटलाईन कशी ड्रॉ करायची आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे आणि हेअर्स नोज लिप्स कसे ड्रॉ केल्याचे आहेत त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आईज नोज लिप्स जे आहे ते पण रेफरन्स लिंक रेफर मीन्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पण लिंक दिलेली आहे आणि आपल्या फेस आणि नेकची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि याच्यानंतर जो व्हिडिओ राहणार आहे तो राहणार आहे आणि तो राहणार आहे फक्त क्लॉथ शेडिंगवर क्लॉथ जे आहे ते एकदम रिअलिस्टिक आपल्याला ड्रॉ करत होतो तर एकदम रिअलिस्टिक बनलेलंच आहे तुम्हाला माहीत नसेल पण मला माहीत आहे मी जे आहे ते ड्रॉ करून झालेलं आहे आपलं आणि मी जे आहे तो हे याला जे आहे ते मित्रांनो आपल्याला कमीत कमी ओन्ली ट्वेंटी फोर्स अवर्स जे लागलेले आहेत तुमचे एक दिवस धरून घ्या आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो मी जे आहे ते हेअर्सच्या मधात जे आहे ते कसं हायलाईट एक हायलाईट प्रकारे सोडलेला आहे आणि तर बघू शकता मी जे ते मित्रांनो आपल्या इरेझरने जे हायलाईट्स पण देत चाललेलो आहात कारण एकदम आपल्याला रिअलिस्टिक बनवायचं होतं रिलिस्टिक बनलं आणि आईज पण एकदम आपलं चांगलेच बनलेलं आणि मी जे ते मित्रांनो आईजच्या खाली जे आहे ते एक स्टार बनवलेलं आहे तर रेफरन्स फोटोमध्ये जे ते स्टार नसतात तिकडे एक ला काळ्या कलरचं काही होतं तर मी जे ते त्याला जे ते स्टार बनवून दिलं ते पण एकदम आउटस्टँडिंग दिसते आणि तुम्ही बघू शकता हेअर्स जे आहे ते मी बरोबर देत आहे मित्रांनो जिथे जिथे स्ट्रोक्स आहे तिथे तिथे पण मी हेअर्स देत आहे आणि मी जे आहे ते मित्रांनो हाय हायलाईट्स जे आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने आणि मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही इयर्स मी प्रकारे ड्रॉ केलेले इयर्सचे जे झुमके आहेत त्याला पण मी एकदम चांगल्या प्रकारे ड्रॉ केलेलं आहे एकदम रिअलिस्टिक बनवलेलं आहे आणि मित्रांनो पहिले जे ते आपल्याला सर्कल बनवायचे त्याचं त्या सर्कलला जे आहे ते आपल्याला इरेजरने हायलाईट देऊन त्याच्यात जे आहे ते ड्रॉ करा तुम्ही बघू शकता इकडला पण आणि तिकडला पण आणि मित्रांनो इयर्स जे आहे आपलं ड्रॉ झालेलं आणि हेअर्स पण आपले ड्रॉ झालेले आहेत मित्रांनो आता खालचे जे हेअर्स आहेत ते पण तुम्ही बघू शकता मित्रांनो पहिले आपल्याला लेफ्ट आणि राईट साईडकडून जे आहे ते स्ट्रोक्स आणायचे आहे वर्त नेत वरत न्यायचे आणि स्ट्रोक्स आणि ते त्यांना एच बी पेन्सिलने स्ट्रोक न्यायचे आणि मग ते मग सिसबी पेन्सिलनं जे आहे ते आपल्याला ब्लेंड करून द्यायचं आहे आणि ब्लेंड मित्रांनो मी जे ते टिश्यू पेपरनंच केलं आहे ब्रशचा यूज जो आहे मी तो नाही केला आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो मी जे ते एच बी पेन्सिलनं ड्रॉ केलं तर तेव्हाच एकदम चांगल्या प्रकारे चालतं आणि मी जे तिथं आउटलाईन पण दिलेली आहेत क्लॉथची आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो मी जे आहे इथं टेन बी पेन्सिलचा यूज पण केला आहे टेन बी पेन्सिल आणि या मित्रांनो याचे या म्हणजे मीन्स या याच स्केचमध्ये आपण जे आहे ते टेन बी पेन्सिलचा यूज केला आहे बाकी कोणत्या स्केचमध्ये आपण पेन्सिल स्केच टेन बी पेन्सिल यूज नाही केलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मी जे आहे ते कशा प्रकारे ड्रॉ केलेलं आणि इथं जे आहे ते आपले हेअर्स पण कम्प्लीट झालेले आहेत आणि सिनेमॅटिक्स मी चोर मला अशाच का ना इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तेवढ्यासाठी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर गुड